हा गेम आमची मैत्री टेस्ट करण्याचा आहे की आमच्यात फूट पाडण्याचा आहे, मला आळूआळू कळत नाहीये. अरे यार एवढं काय दोस्त म्हणता तुम्ही, कसली दोस्ती रोहित? आई शपथ सांगतो मी तिला नाही खरं सांगितलं उत्तर. आई शपथ बरं, मी हे कधी म्हणत नाही रोहित. मी नचिकेतची शपथ, माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, आम्ही अजिबात चीटिंग नाही केली. आई लोकांना असं वाटतं की आपली मैत्री वेगळ्याच लेवलला निघून गेली, गहिरी झाली आहे, तर डायरेक्ट लग्नच करतात. अरे आपले नेहा आणि नचिकेत रे, मी लग्नच केलं डायरेक्ट. टेस्टच घेतो यांच्या मैत्रीची, दोस्तीची टेस्ट. रुत्या खेळायला येतोस का? येतोस का आता तरी? अरे मे विल्सन, इफ वी मे आता आमच्याशी बोलशील का प्लीज? हो विल्सन हो म्हणतोय. तर आपला शो उघडपणे मैत्रीबद्दलच आहे. बर तर तुमची पहिल्यांदा भेट कुठे झाली? याच्या इकडे. कुठे झाली भेट आमची? याला झाली, बालगंधर्व रिनोव्हेट. ओके, तेरा महिने झाले. तेरा महिने, एक वर्ष होईल साधारण. आता आमच्या लग्नाला 7-8 महिने होतील. महिने म्हणजे वर्ष? नाही रे वेडायच का, काय बोलतो. 13 वर्ष कधी झाली नि काय मिळणार आहे आपल्याला? उत्सुकता अशी झाली आता झाली. 13 वर्ष झाली, 13 वर्ष झाली. कोणी कोणाला प्रपोज, म्हणजे आता उघड आहे की तूच केला असं, पण तरी कुणी कोणाला प्रपोज केलं खरंच? पण मी केलं. म्हणजे उघड आहे असं वाटतं लोकांना की मीच केलं असेल, पण इनिशियली असं प्रपोज करायची वेळ नाही आली. एकमेकांना वाटतं हे एकमेकांना कळलं, पण ऍक्च्युली लग्न करायचं आहे तेव्हा अत्यंत रोमॅन्टिक पद्धतीने व्यवस्थित केलं ना रे, पूर्ण केलं. 13 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे सुरू होताना वगैरे करायचं पूर्ण पात्रे माणसाने. तुझ्या चेहऱ्यावर जे आश्चर्य आहे, मी मेले होते त्या दिवशी जेव्हा त्यांनी विचारलं मला, तेव्हा मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं असं काही इतक्या लेवलचं रोमॅन्टिक घडेल काहीतरी. थांबलोच नाही म्हणजे चिडलो मग. एका मित्राच्या लग्नाची कॉकटेल पार्टी होती आणि आम्ही होतो तिथे, आणि 12 वाजायला लागला. हा घड्याळ बघत होता सतत, आम्हाला काही घाई नव्हती कुठेच जायची, तर माझं असं होतं की का घड्याळ बघतो. तर 12 वाजता ते आतमध्ये हॉलमध्ये चाललेल्या पार्टीतनं मला हाताला धरून आणि बाहेर लॉनवरती आणलं, जिकडे कोणीच नव्हतं, म्हणजे अख्खं लॉन रिकाम होतं. आणि मला असं विचारलं की तुला रेड वाईन हवी आहे की व्हाईट वाईन हवी? हा काय प्रश्न आहे, एक तर रात्री 12 वाजता नाचत होते चांगले तिथनं बाहेर. म्हणलं रेड, तर खिशातनं असं एक काळं द्राक्ष काढून त्यांनी धरलं माझ्यासमोर आणि मला असं म्हणाला की करूयात का लग्न? त्याच्यावर मी असं म्हणाले की तू जर मजा करत असेल तर मारेन मी तुला आत्ता. म्हणला नाही, आय एम प्रिटी सिरियस. अँड ही वॉज प्रिटी सिरियस, इट सीम्स सो. असं झालं, येस येस. आणि मी त्याला हे विचारलं, आणि मी जर व्हाईट वाईन म्हणाले असते तर त्यांनी एक हिरवं द्राक्ष ही काढलं बाहेर खिशातनं. खूप मजा आली रे, खूपच मजा आली, खूपच धम्माल उडवून दिली आम्ही. तर मित्रमैत्रीण असताना व नवरा बायको असताना नात्यात कितपत बदल घडले आणि ते कसे इव्हॉल्व्ह होत गेले? काय म्हणजे असंच, म्हणजे खूप मजा, म्हणजे छान असं प्रॉपर. म्हणजे असं लग्न आणि बायको आणि असं काय एकतर मुळात आहे का, आपल्याला पडताळून पाहायला पाहिजे मुळात. नातेसंबंधांचा सखोल अभ्यास करताना त्याचे अनेक पापुद्रे आपल्याला नीट हे करून, मला असं वाटतं की असं म्हणजे बायको लग्न नव किंवा मैत्रीण असं, पण ह्याचं असं ओव्हर जारिंग अनेकदा होत असल्याचं जाणवलं की आपण आपोआपच आपल्या पद्धतीने ते अनबर्डनिंग काहीतरी त्यातलं टूल कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली शोधलं जाऊन त्यानुसार वागलं जातं किंवा कसं असं वाटल्यापासून राहत नाही. आणि मग त्यामुळे आपणच त्यातनं ते थोडं, मी आता तू मी आणि ही आहे आणि आपण सगळ्या त्यात, आता ह्या आपल्या सगळ्या ह्या आत्ताच्या ह्या अवकाशात ही माझ्या सगळ्यात जवळची आहे हा मुद्दा आहे. मग ती म्हणून मी तिच्याशी स्वाभाविकपणे काहीतरी वेगळं स्पेशल जास्ती बोलणार हे स्वाभाविक आहे. आणि हेच असं अनेकदा सतत घडत आल्यामुळे ते तसं आहे म्हणून ते तसं आहे.
त्यातले तर तू मित्र आहेस आपला, असं आहे ना, म्हणजे आता ह्याच्या ही जास्ती तुझ्यापेक्षा जास्ती क्लोज, मग नंतर तू आपला जवळचा मित्र असं ते, त्यामुळे मग त्याला मैत्री, मग ही जास्ती आणखीन घट्ट मैत्री का मला माहित नाही, पण हिच्याशी भांडण झालं की मी तुझ्याशी बोलच ना, म्हणजे कदाचित मी हिच्याविषयी तुझ्याशी बोलून सुद्धा कधीतरी किंवा, पण मग ती मैत्री म्हणजे मग म्हणून मैत्री किंवा मग बायको म्हणजे अशी नक्की बायको कंपार्टमेंट नाही, हा पण म्हणून त्याच्यात ते तरी थोडं काहीतरी स्पेशल, मग आता आपले काही सामाजिक काही कारण असतात त्यांनी ते आपोआप बंधन किंवा ते सामाजिक हे येतं त्याला सिस्टीम, हा पण तू जर खरं नीट म्हणलास ना, खरं जर बोलायचं झालं ना ह्या फालतूपणा सकट खरं बोलायचं झालं तर मला ते वाटतं की ती आपोआप जास्ती वेळा, मग भांडणही जास्ती वेळाच होतं, वादही जास्ती वेळा होतो, रागही जास्ती वेळाच येतो, आणि ते सगळं एका व्यक्तीशी खूप जास्ती वेळा झालं की ते ठळक अगदी. आणि यावरून आपण म्हणजे कनेक्ट होताना मला असं वाटतं की भांडण याबद्दल एक भांडणावर नको यायला, नाही प्लीज नको यायला, नको यायला, पण यातून जर आपल्याला म्हणजे उलट वर्क होत असेल की म्हणजे सुटायला तर यायला काही हरकत नाही असं मला वाटतं, म्हणजे जर तुला आता वाटतंय पण ते वाटू नाही वाटणार ना झाल्यावर, काय वाटतंय काही अजिबात एक्साइटिंग थ्रिल बिल काही नाहीये, मूर्खपणाच आहे, म्हणजे राग त्रासाचाच भाग आहे ना तो जास्ती, पण तो अनअवॉइडेबल आहे, अनअवॉइडेबल, तो तुला इलाज नाही त्याच्याशिवाय आहेच, ते होतच, इट इज अ पार्सल, खूप मजा, खूप मजा, पण ह्याच्यात असं आपण काहीतरी खूप लग्न करून खूप वर्ष झाल्यावर एक्सपर्ट ओपिनियन त्याला देतोय असं फील येतो, हा तसं नाही मला, नातेसंबंधांचा अभ्यास असं नाही ना आताच्या प्रश्नाचा, एका पॉइंटला इव्हन वी आर स्टील एक्सप्लोरिंग व्हॉट इट इज, तशा अर्थी मी तुला आता म्हणलं की बायको आणि मैत्रीण असं जरा असं थोडं हे होतं, अनेकदा असं होतं की राहू दे ऋत्या आपण जरा थोडा साईडला आहे ना असं होऊच शकतं, त्या क्षणात तू माझा नक्की जवळचा मित्र आहेस नेहापेक्षा, क्षणिक आहे सगळं, क्षणिक अनित्य आहे, अनित्य आहे तर सगळं आता खूपच मजा आली. ठीक आहे तर आता आपण पुन्हा एका नवीन गेम कडे वळूया, तर आपण आता या आपल्या गेम ऑफ ड्रूसच्या या पर्वावर आलेलो आहोत की बॅटल ऑफ बास्कर्ड्स नावाचा बास्कर्ड्स, अच्छा आय गेट द पन, यू गॉट द पन, तर काही प्रश्न आहेत तर थांब जरा उत्तर दिल्यानंतर प्यायचंय, आधी म्हणजे तुम्ही जर ते केलं असेल किंवा तुमच्या बरोबर ते घडलं असेल घडवलं असेल तर प्यायची, तर डायरेक्ट एक शॉट मारायची, प्याला एकच प्याला, वडपाचची नसेल तर काहीच नाही, ओके असं आहे, पण आपण प्रामाणिक हा गेम आमची मैत्री टेस्ट करण्याचा आहे की आमच्यात फूट पाडण्याचं आहे मला आळूआळू कळत नाहीये, तर कधी तुमच्या को ऍक्टरनी कधी तुमच्या बरोबर फ्लर्ट केलं आहे का, कधी चिडचिड झाली आहे का की आम्हाला कधी कधीच चिडचिड होत नाही, कधी आपल्याला काम करायला मिळतच नाहीये असं म्हणून चिडचिड झाली आहे, काम करायला मिळत नाही म्हणजे आपल्याला आपण येऊन बसलोय आणि काही होत नाही असं नाही, ऋत्याचं काही वेगळंच चालू आहे, युअर टॅलेंट इज नॉट बिंग फुल्ली एक्सप्लॉइटेड असं आपण त्याला एक हे करूयात, काय मजा असं होत असं आपण म्हणूया, कारण कधीच इनफ नसतं रे, अरे हे पिताच येत नाही असं आलं, तुला कायम असं वाटत राहतं ना की नाहीच अजून होते, अजून तुला अजून अजून ते पाहिजे ते तसलं पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे ते नाही होते ते नाही होते, आणि आर्टिस्टने कायम असमाधानी असलं पाहिजे, तुम्हाला एकमेकांना समोरच्याला दुसऱ्यासोबत स्क्रीन किंवा स्टेज शेअर करताना कधी जेलस वाटलंय का, म्हणजे समोरच्याला, मला दही आवडलंय खरं आहे मला, मला पिओशिक वाटतंय पण नाही मला पिता येणार आता, मी पिणार आहे, ओढू शकतो, एकमेकांशी कधी खोटं बोललात का, सवाल सवाल चौकडी खरंही बोलतो अनेकदा, खरंही बोलतो, तुमच्याकडे असं काही सिक्रेट आहे का की जे जगात कुणालाच माहीत नाही किंवा डार्क साईड, मला असं वाटतं हो मी आपला हलकटपणा आपला आपल्याला जो जेवढा माहिती असतो म्हणलं तरी सांगता येणार नाही ना, कोणी तुम्हाला कधी तुमच्या एक्स सोबत काम करायला लागलंय का, नाही लागलंय मला, नेहा तुला तुझंच बघ नाही दही खायचंय का, दही चांगलंय हे बघ दही, नाही तुमच्या पार्टनरशी कोणीतरी फ्लर्ट करते तर तुम्हाला काही कधी वायलंट व्हावं असं वाटलंय का, आता किती वायलंट आपण थोडस वाटत त्याला वायलंट म्हणायला हवं, कारण मध्ये म्हणजे जेव्हा तुमचं लग्न नव्हतं झालं आणि यू जस्ट डेटिंग गोईंग अराउंड
सगळे अप्स अँड डाऊन्स आणि असं काय काय. तर मी तेव्हा एकदा चिडून त्याला असं म्हणाले होते, तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस किंवा असं काही मला कळ, लग्न बाकी काही नाही, तू अफेअर कर किंवा काय तसा इशू नाही, लग्न जर दुसऱ्या कुणाशी केलंस तर मी लग्नाच्या मांडवात येऊन तुमच्या दोघांनाही गोळी घालते असं मी म्हणाले होते. नाही पण मला त्या पॉइंटला असं खूप वाटलं होतं. सो येस, आय हॅव हॅड व्हायलंट थॉट्स अबाउट इट. सुपर. फॅन्स सोबत कधी फ्लर्ट केलंय का? यू वॉन्ट टू ड्रिंक इट? नाही म्हणूनच म्हणणार नाही, असं कशाला कोण काय करेल. तुम्हाला समोरच्याचं काम आवडलं नाही पण ते नात्यामुळे आपण क्रिटिसाइज केलं नाही असं कधी घडलंय का? हो म्हणजे काय असं खूप वेळा केलं. आणि एकमेकांबद्दल? एकमेकांबद्दल विचारलंस तर मी नाही पिणार, कारण वी हॅव बीन ऑनेस्ट. ओके. पण बाकीच्या विषयी आता अनेकदा करावंही लागतं ना तसं. सो त्या प्रश्नाचं कोणाच्याही बद्दल मध्ये येतं की म्हणजे प्यायला लागेल ना. हा तुम्ही हा इतर म्हणजे तुझं थोडक्यात नाही आवडलं एखाद्या काम म्हणून नात्यामुळे बोलले नाही यार असं नका करू प्लीज. तुझं उदाहरण म्हणून म्हणतो, उदाहरण म्हणून म्हणाले असं कधीच नाही झालं असं होऊ शकत. ठीक आहे, प्यावं लागेल ना म्हणजे मी चॉईस आहे संपलं तर असं मला वाटतं. तर कधी असं झालंय का की तुमचं नक्की नातं माहीत नाही आणि कोणीतरी तुमच्या पार्टनर बद्दल तुम्हाला सांगितले कसली सामान आहे की खूप आवडते काय आहे? बरोबर मी पिणार आहे आणि म्हणजे मला माहित नाही ते सांगायचंय का नाही सांग सांग. पण मला एका मुलानी सांगितलं. हो क्या बात. वे नॉट अ गर्ल सॉरी बट अ गाय हॅज टोल्ड मी दिस. आणि खूप म्हणजे असं आणि माझ्याच समोर आणि अरे यार ही सो सेक्सी अँड ऑल आणि असं सगळं माझ्याच समोर आणि मग मी असं खूप ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की वी आर डेटिंग. त्याला माहित नव्हतं? नाही. आणि खचला होता तो मुलगा बिचारा त्यानंतर. म्हणजे आय हॅड टू टेल हिम दॅट ही स्ट्रेट अँड सॉरी. बरंच सॉरी टू डिसअपॉइंट यू पण त्यामुळे मी पिणार आहे. तर अशा रीत्या आपला द बॅटल ऑफ बास्कर्ड्स. ह्या गेम मध्ये असं आहे की आपण फक्त एकालाच कोणाला तरी विनर घोषित हा पाच गुण देऊ शकतो. मलाच मिळाला. तर ते विल्सनच्या आवाजाने मला असं वाटत की आतापुरतं नचिकेतला झिरो मिळाला आणि नेहाला पाच. त्यातल्या त्यात कट टू कट ऑनेस्टी यावरती आहे आणि तू अगदी ऑनेस्टली दिलीस यावर. ऑनेस्टली उत्तर नाही दिली पण त्यातल्या त्यात नेहाचं जरा जास्ती वाटलं असं एक झोन. तर आता काही जनरल जाणून घेण्याच्या काही गोष्टी आहेत, कुतूहलापोटी आलेल्या गोष्टी. तर तुमची मैत्री आणि तुमचं गहिरं प्रेम पाहता असं वाटतं की नेहा तर तुझ्यापासून दूर होती काही दिवस. दूर होती? म्हणजे फिजिकल लिटरली बरोबर तशी दूर होती. तशी दूर नसेल मनाली एकच होती माझ्या. तर तुला काय कसं वाटलं तेव्हा? काय मी विरहात चूर झालो, मी कृश झालो, बारीक झालो. तू पाहतोच आहेस खरे. एवढा मी लठ्ठ झालो होतो मध्यंतरीच्या काळात अख्खा. परत मी सगळा आकसून गेलो बघ. आता खरं सांग मला ह्याचं उत्तर मलाही ऐकायचंय कारण मी खूप जेन्युइनली मला या प्रश्नाचं उत्तर आहे. अणुरेणूंनी म्हणजे तुझ्या अणुरेणूंवर परिणाम झाला सखोल परिणाम झाला. मनावर माझा परिणाम झाला थोडस. पण तू बांधू शकशील असं काही आपल्याला? नाही काय का ती होती तिकडे व असं आठवण यायची वगैरे वादच नाही खूप आठवण यायची. पण असं काय बाकी फार काही झालं नाही म्हणजे बाकी त्या व्यतिरिक्त काही झालं नाही. आठवण आली आठवण आली. नाही मी तो जो काही शो केला होता त्याच्यात जो काही जे काही यश आपण म्हणूया लौकिक अर्थाने आहे त्यातलं 80% क्रेडिट गोज टू हिम आणि 20% जे काही आतमध्ये मी होते ते. कारण बाहेरच्या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो आतमध्ये. सो बापरे हे थोडं जास्ती होत आहे. कारण असं आहे की आपला भिडूच तसा तगडा आत असल्यामुळे आपल्याला बाहेर बॅटिंग करायला पण म्हणजे त्याचं खरं आहे. पण तरी मला असं वाटतं की शेवटी बघणारे लोक बाहेर असतात, परसीव्ह करणारे लोक बाहेर असतात. त्यांना ज्याला जो माणूस मला खूप चांगलं ओळखतो तो बरोबर परसेप्शन माझं लोकांपर्यंत पोचवू शकतो थ्रू सोशल मीडिया. त्यामुळे मला असं वाटतं की ते क्रेडिट
अगदीच म्हणजे त्याला द्यायला पाहिजे वादच नाही. मला पण आय अग्री टोटली टोलनी ह्या व्हॉट युअर सी. लास्ट द अल्टिमेट बॅटल, तर काही प्रश्न आपल्याला प्रश्नाची योग्य उत्तर आली तर 2 पॉईंट खात्यात जमा होणार आहेत. नाही आली तरी नाही आला 2 पॉईंट असं काही नाही चाललेलं. आपण एक व्यवस्थित बोर्ड आहोत. नचिकेतचा जन्म वार आणि वेळ काय आहे नाही माहिती. ओके अरे यार एवढं काय दोस्त म्हणता तुम्ही नचिकेतच्या शाळेचं नाव NPPS न्यू इंग्लिश स्कूल. दोन मार्क. नचिकेतचा फर्स्ट सेलिब्रिटी क्रश. फर्स्ट सेलिब्रिटी क्रश ना माधुरी दीक्षित. सॉरी नेहा चुकले उत्तर. स्मिता पाटील. एक मिनिट असो पुढचा प्रश्न मला कळला झोन आता काय उत्तर दिली पुढे सगळी चुकणार आहे त्यामुळे माझी काही सांगते तुला असं कसं का असो. नचिकेतला पहिलं प्रेम कुठल्या वयात झालं? तो इयत्ता दुसरीत असताना नावाच्या मुलीवर. नाव नाही बोलू नाव नाही बोलू इयत्ता दुसरीत असताना त्याच्या वर्गातल्या एका मुलीवरती त्याचं प्रेम होतं आणि तो असं इमॅजिन करायचा की आम्ही ट्रिपला गेलोय तिकडनं ती कड्यावरनं पडती तिला हात देतोय आणि वर घेतोय वगैरे असं खूप काय काय. नेहाला मिळतात 2 पॉईंट. येस थँक्यू सो मच. तर पॅनिक झाला नचिकेत की पहिला फोन कॉल कोणाला करतो? मला. इंडस्ट्री मधला मधली बेस्ट फ्रेंड मी. अबे कैसे जीते गे कैसे जीते गा तू. खूप सॅड असल्यावर नचिकेत काय करतो? मेडिटेट करतो किंवा नचिकेत फिरायला जातो. हे उत्तर चुकीच करतो सॅड असताना असं नाही फिरायला जातो. एक गोष्ट ज्यावर नचिकेत खूप चिडतो. एक गोष्टच ज्यावर नचिकेत चिडतो. खोट बोलल्यावर. 2 पॉईंट निघाल. नचिकेतची आवडती फिल्म. फिल्म याच उत्तर बहुधा मी बरोबर दिली पण मी चुकी नाही अर्थात मी कारण स्मिता पाटील जे उत्तर आहे ना त्यांनी माझे खूप अंदाज बदलले. ओके पण तरी मी आता हे उत्तर चंगू मंगू. आई शपथ सांगतो मी तिला नाही खरं सांगितलं. 2 पॉईंट 200 दिलेस एक शिवी तो सतत देत असतो. खूप अप्रतिम प्रयत्न आहे पण शून्यवाद. नचिकेतची हॅपी प्लेस. बरोबर उत्तर 2 पॉईंट. आवडते शहर नचिकेत. मुंबई. 2 पॉईंट. आवडतं गाणं. मोरूची मावशी म्हणले टांग टिंग टिंग. बरोबर उत्तर आहे नेहासाठी. नचिकेत कुठलं गाणं गातो? चूक कर. चूक म्हणजे आता म्हणतो चूक शून्य आहे का तुझ्या तोंडून? नाही ऐकलं तिला काय अशी गाणी प्रत्येक शाळेत एवढी असतो त्याच्यावर मला पटलंय असं म्हणत. हे प्रश्न झालेले आहेत. धन्यवाद. आता मजा येणार आहे. आता ऑब्व्हियस आहे सगळं. हा सोड असतात रे प्रश्न असे. बापरे. नेहाची जन्मस्थळ वेळ म्हणून नेहाची पहिली फिल्म देऊळ. अरे कमी नाही. नाही चूक ऑलरेडी झालंय आता. हॅलो तू एक क्षण आधी का नाही म्हणाला कमी नाही? हो पहिलं नाटक ओळख. चूक. अक्वेरियम एकांकिका. सेलिब्रिटी फर्स्ट क्रश.
शाहरुख खान क्या बात आहे मधली क्या बात आहे क्या बात आहे त्याची घेतला दोन पॉइंट्स नेहाने तुझ्यासाठी केलेली आवडती कविता सुखा सुखी गीता इसका लागेल अडकेश बस जो पाणी होऊनी त्या सकाळी असमा आपण एकत्र राहायला हवं काही शेअर ठेवायचं असत तर नेहा पहिला कॉल कोणाला मला टू पॉइंट नेहाची आवडती फिल्म मासूम सर छापतो मी एक लांब इन्सेप्शन तुझी गीत नाही नेहाचा ऑल टाइम आवडतं गाणं राधे राधे बिगरे नेहाची एक टर्म जी ती नेहमी यूज करते काही नाही रे नाही एक आहे कॉल छपरी तरी आपण म्हणते नेहाची हॅपी प्लेस नेहाची हॅपी प्लेस कुठलाही सिनेमा हॉल क्या बात त्याच्यासाठी सगळे ही उत्तर मला आली आहेत ना मादागास्कर फाईन चॉकलेट आणि सिनेमा म्हणजे ही कशी अशी जरा वेगळी आहे अशी आतली आपली आपल्या गप्पा मारताना देणाऱ्याची ती अशी इतकी खरी बसतील असं मला वाटतं नेहाच्या मध्ये कोण बेटर ऍक्टर आहे का ऑप्शन नाही का कोण बेटर ऍक्टर आहे आपल्या दोघांमध्ये मी दोन पॉइंट म्हणजे चिडचिड झाली की नेहा काय करते खाते रडते सॉरी झिरो मार्क्स जर ऑप्शन दिलं तर नेहाला कोणत्या फॉरेन डेस्टिनेशनला सेटल व्हायला आवडेल पॅरिस लास वेगस नेहाचा आवडता शायर कोण आदरणीय गुलजार साहब नाही संदीप खरे रुमी इंटरनॅशनल म्हणला नाही सर तर द अल्टिमेट बॅटल इथे आपलं संदेश नचिकेतचे 18 points. तुला लॉयल क्वीन हा खिताब देतो थँक्यू सो मच हा स्टाफ तुला बहाल ये त्याच्यावरती म्हणजे अरे अरे काय आहे स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप मजा आली वी अ गुड स्पोर्ट नचा नचिकेत खूप छान खूप छान कॅरी ऑन कॅरी ऑन कॉंग्रॅच्युलेशन नेहा व्हॉटएव्हर थँक्यू आय एम हॅपी आय थिंक यू डिझर्व दिस येस थँक्यू सो मच रुत्या जास्ती विस्कळीत बोलला असला माझ्यापेक्षा तरी सुद्धा रुत्या आपला मित्र आहे आणि आउटस्टँडिंग शो हा रुत्या आणि रोहित ती दोघं म्हणजे करतात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब कराच शेअर कराच आणि लाईकही करा पॉझिटिव्ह कमेंट्स ही करा येस थँक्यू पॉझिटिव्ह नेगेटिव्हिटीला आमच्या इथे काही थारा नाही आणि कोठेपणाला थारा नाही क्या बात क्या बस सत्य त्यामुळे लाईक शेअर अँड सबस्क्राईब हा स्प्रेड लव्ह बस येस